रामराम मंडळी रामराम मंडळी हे नाव आहे लक्षात आलं ना या श्राव्य संवाद मालिकेचं आपल्या सगळ्यांचं या मालिकेमध्ये मनापासून स्वागत या मालिकेमध्ये आपण अशा व्यक्तींना भेटणार आहोत ज्याने आपल्या जीवनामध्ये कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदारींचं भान राखत खूप आनंद आहे किंवा तसा प्रयत्न ते सतत आणि प्रामाणिकपणे करत आहे लौकिक अर्थाने यशस्वी व्यक्तींना ज्या निकषांनी पारखलं जातं ते निकष यांच्या बाबतीत अर्थातच अगदीच गैरलागू ठरतात यांचा आनंद शोधाचा ध्यास आपल्यालाही प्रेरणादायी ठरेल याच विश्वासाने आपण त्यांच्याशी गप्पा मारणार चला तर मग भेटूयात आणखीन एका आनंद यात्रिक रामराम मंडळी रामराम आनंद आध्यात्मिक साहित्याचा सहवास संस्कृती संशोधन आणि देशकार्य यांचा वारसा लाभलेला आणि प्रतिकूल परिस्थितीमध्येही जीवनातील आनंद टिकवण्याचा स्वभाव असलेला आमचा मित्र आनंद ठकार स्वागत आहे आनंद तुझं नमस्कार आजोबांचं देशसेवेचं काम वडिलांची संशोधक वृत्ती आणि आईचे अध्यात्माकडे झुकणारे साहित्याचं भान यांची शिदोरी घेऊन तुझी जडणघडण कशी झाली याची जर आम्हाला माहिती दिलीस तर ऐकायला आवडेल हो जरूर डॉक्टर रामदास पहिल्या प्रथम आपले धन्यवाद आपण या मालिकेसाठी मला आमंत्रित केलं आणि फार थोडक्या शब्दात तुम्ही जो वारसा मला कौटुंबिक लाभला आहे तसं फार छान तुम्ही वर्णन केलं तरी खरी गोष्ट आहे म्हणजे आमच्या घरात बघितलं तर मी सगळ्यात धाकटा आहे माझ्या दोन मोठ्या बहिणी आहेत आणि आम्हाला सगळ्यांनाच हा जो वारसा आहे म्हणजे माझे आजोबा शंकर विनायक तथा नानासाहेब आणि माझी आजी पार्वतीबाई ठकार हे त्यांचं संपूर्ण आयुष्य हे स्वातंत्र्य संग्राम आणि त्याचबरोबर समाजकार्य यासाठी त्यांनी पश्चिम खानदेश त्यावेळचा पश्चिम खानदेश म्हणजे धुळे किंवा आता नंदुरबार आणि त्यातली या जिल्ह्यांमधली जी अतिशय दुर्गम सातपुड्याच्या रांगांमध्ये असलेली जी खेडी त्या ठिकाणी भिल्ल आणि आदिवासींसाठी त्यांनी बरंच कार्य केलं आणि त्यानंतर अर्थात म्हणजे वडिलांच वडिल वडिलांचा वडील फार हुशार होते आणि त्यांचा ओढा हा पहिल्यापासूनच गणित आणि शास्त्र याकडे होता अर्थात त्यांच्या वडिलांच्या म्हणजे माझ्या आजोबांच्या या संपूर्ण देशसेवेला देशकार्याला आणि स्वातंत्र्य संग्रामाला वाहिलेल्या आयुष्यामुळे अर्थातच त्यांची सततच बऱ्यापैकी ओढाताण कौटुंबिक झाली त्याच्यातून ते जात होते परंतु नंतर पुण्याला आल्यानंतर त्यांनी फर्ग्युसन महाविद्या विद्यालयामधून गणित आणि शास्त्रामध्ये त्यांनी बॅचलर्स केलं पुढे मास्टर्स केलं आजोबांनी वडिलांनी अच्छा त्यामुळे त्यांचा कल हा अर्थातच खूपच आपण शा सा, सायंटिस्ट व्हायचं आपण संशोधनामध्ये काम करायचं असा त्यांचा एक हे होता पहिल्यापासूनच आणि तो त्यांनी आयुष्यभर तो पुढे जोपासला आणि त्याचबरोबर आई माझी तिच्या काळजी फार प्रथितेश आणि फार नावाजलेली कवयित्री आणि लेखिका होती तिने मोजकंच काव्य लिहिलं मोजकंच तिचं साहित्य होतं परंतु एकोणीसशे चोपन्न ते एकोणीसशे पंच्याहत्तर ऐंशी हा जो काही काळ होता त्या काळापासनं मी तिच्या अतिशय लहानपणापासून तिच्या कविता सत्यकथा आणि इतर अशा त्या काळच्या ज्या गाजले नावाजलेली जी मासिकं होती की ज्याच्यामध्ये तुमचं जर काव्य किंवा साहित्य छापून आलं म्हणजे ते स्वीकृत झालं तर त्याचा अर्थ की त्या साहित्याला काहीतरी एक उंची आहे त्याच्याशिवाय ते घेत नसत सत्यकथा वीणा स्त्री दीपावली वगैरे अशा याच्यातनं तिच्या कविता यायच्या त्यानंतर तिने कथाही बऱ्याच लिहिल्या बालकथाही तिने बऱ्याच लिहिल्या आणि नंतरच्या काळामध्ये एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये असताना तिची जेव्हा प्रकृती अस्वास्थ्यामुळे एकंदरीतच तिची तब्येत नीट नसायची आणि मग तिचा कल हा आध्यात्मिक वाङ्मयाकडे वळला आणि मग ती जशी वाचायला लागली तसे तिला ओव्यास फुरायला लागल्या आणि मग तिने त्या सम ओवी म्हणजे ज्ञानेश्वरांची जी प्राकृत ओवी आहे त्याला ओवीबद्ध असं ओवी, ओवी रुपांतरण केलं पुढे अमृतानुभव चांगदेव पासष्टी केली तेही बरंच गाजलं पुढे तिने संस्कृत सुभाषितांचं काही मराठी ट्रान्सलेशनही केलं अरे वा हा ट्रान्सलेशन म्हणण्यापेक्षा संस्कृत सुभाषितांचं तिने मराठी काव्यमय रूपांतर ओवी तसं सम सुभाषित बरोबर अगदी बरोबर बोललात तर मिलाफ उर्दू मराठी शायरीचा असं मग तिने एक पुस्तक तयार केलं म्हणजे उर्दू जे शायरी आपण ऐकतो हो। तर त्याचं तिने मराठी काव्यमय रूपांतर केलं आणि मी आता जरा एक मिनिट हो। थांबवायचो ह्या ज्ञानेश्वरी म्हणा किंवा आता जे गझल म्हटलं हो। किंवा चांगदेव पासष्टी ह्याच हो। मूळ आणि आईने केलेलं असं काही सांगू शकाल का आत्ता एखाद मला किंवा कुठलं एखाद आईचं असलं तरी कुठली म्हणजे त्याला समांतर संस्कृत आलंच पाहिजे असं नाही हा पण आईने केलेली एखादी माझं माझं पाठांतर शाळेच्या दिवसापासूनच फार वाईट आहे त्यामुळे प्रश्न चांगला आहे म्हणजे मी नेहमीच पुढच्या वेळेला अशी वेळ येईल तेव्हा मी नक्कीच तयार राहील आणि मी एवढंच सांगेन मला उद्धृत करता येणार नाही आता मुखोद्गत नसल्यामुळे पण जर ज्ञानेश्वरी बघितली तर त्याच्यामध्ये गीतेचा मूळ संस्कृत श्लोक कुठली ज्ञानेश्वरी उघडा तुम्ही आणि मग त्या त्याचा अर्थ आणि त्याच्यानंतर ज्ञानदेवांनी ज्या त्या एकेका श्लोकावर त्यांच्या काही ठिकाणी पन्नास शंभर दीडशे तीनशे इतक्या सुद्धा ओव्या आहेत म्हणजे सुमारे आठशे समजा श्लोक असतील आता मी नम्रात चुकत असेल पण सुमारे एक आठशे नऊशे श्लोक समजा गीतेमध्ये असतील तर त्याचे साडेनऊ हजार ओव्या अठरा अध्यायाच्या या ज्ञानदेवांच्या आईनी समोवी म्हणजे केलं काय नक्की तर तिने असं योजलं की त्याचा जो अर्थ गाभा आहे किंवा आपण इंग्रजीत कंटेंट पण तर तो, तो सगळा तसाच आहे आणि पण ओवीबद्ध रूपांतर पण शब्द त्यातल्या त्यात आजच्या सोप्या ह्याच्यात केलं ते पुढे आप्पा दांडेकर गोनी दांडेकर आमच्याकडे नेहमी येत असत तिने घाबर घाबर त्यांना दाखवलं आणि ते म्हणले अगं अंजी म्हणायचं अंजली आईचं ना कि अगं अंजी हे मला सुद्धा असं सुचणार नाही हे फार चांगलं करतेस तू तू उपजित आहेस त्यामुळे तुला आहे त्यामुळे ती म्हणली की हे चांगलं होतंय का कसं ह्याचा तू विचार करू नकोस हे ईश्वर सत्तेनी होत आहे ओके चालू ढ हा त्यामुळे ते ऍक्च्युली रागवले तिला कारण तिच्या एका ओवीत तिने असं लिहिलं होतं ती हे मला काय वाटतंय ते मी माझ्या काही कवनं तयार केली आहेत त्याच्यात तिने एक म्हटलं होतं शेवटी की मी एक कारकुंडी कवडी म्हणजे अजिबात मला चालणार नाही तू कारकुंडी कवडी वगैरे काही नाही तू फार मोठी कवईची आहे हा आणि हे महत्वाचं काम आहे कारण सार्थ ज्ञानेश्वरी कारण त्यांची सार्थ ज्ञानेश्वरी नुकतीच आलेली होती त्यावेळेला ह्या ज्ञानेश्वरीच्या नऊ हजार ओव्यांच्या साडेनऊ हजार ओव्यांच्या कालखंडामध्ये निम्म्या ओव्या झालेल्या असताना आईला ब्रेन ट्युमर डिटेक्ट झाला आणि मग बराचसा काळ ते सगळं स्थगित झालेलं होतं त्यानंतर तिने परवा सुरू केलं आणि शेवटी नव्वद ब्याण्णवमध्ये ते पुस्तक झालं त्यानंतर आम्ही थोडं थोडं वाचलं पण अगदी खरं सांगायचं सा तर मला लक्षात आलं की आपला विषय प्रवेश झालेला नाही कारण मी गीता वाचलेली नव्हती आणि ते जरी सो सोपं असलं तरी मला ते बोध व्हायचा नाही कारण शेवटी ही भावार्थ दीपिका आहे आणि गीतेचा थोडासा आपल्याला विषय प्रवेश असेल तर मग ज्ञानदेवांनी जे इतकं विस्तृत सगळं केलेलं आहे ते समजतं ते इतक्या साध्या भाषेमध्ये गीताईमध्ये आणलेलं आहे आणि मग तर, आ, ते आईने योजलं आणि मग तिच्या ओव्या तिने केलेल्या आहेत तर एवढंच मी त्या बाबतीत सांगेन ओके ओके पुढे तुझे शिक्षण घेतलंस ते तू इंजिनिअरिंगच्या मग तुला असं आर्ट्समध्ये किंवा साहित्यात काही करावं तेव्हा वाटलं नाही का आ, फार चांगला प्रश्न आहे खरं सांगायचं तर थोडंसं सा लहानपणापासनं माझा कल हा बऱ्यापैकी खेळण्याकडे असा होता अभ्यासापेक्षा असण्याकडे म्हणजे मी शाळेच्या दिवसात जेवढा पतंग उडवला किंवा जेवढी सायकल चालवली असेल त्या त्याच्या एक दशांशसुद्धा मी अभ्यासाला कधी बसलो नव्हते अशी <laughs> ही ही वस्तुस्थिती आहे खरं म्हणजे आपला नक्की कल काय आहे हे नाही कळलं त्या त्या काळात तेवढं त्याला हा म्हणजे आता जेवढं त्याला महत्व दिलं आणि अभ्यासात मी कमी होतो असं नाही मागे राहिलो थोडासा तो अभ्यास करायचो नाही म्हणून मागे राहिलो ह्याची जाणीव मला दहावीत असताना था झाली पण मग ते थोडंसं असं झालं की ज्याला ऑल्सो रॅन असं इंग्लिशमध्ये म्हणतात म्हणजे काही घोडे पळतात चालतात काही घोडे पळतात आणि सम ऑल्सो रन तर आता असं आहे की या ह्याच्यामध्ये मला हे कळत नव्हतं की आपण काय जाऊन काय का करणार मला कळत नाही शास्त्र आवडायचं चला आपण इथे जाऊ मी आता बरीच गेस्ट लेक्चर्स वगैरे देतो त्याच्यात मी मुलांना सांगतो गमतीने की आपल्या देशाची व्यवस्था ही जसा मार्क्सिझम असतो ना म्हणजे इकॉनॉमिक्समध्ये तो मार्क्सिझम किंवा मार्क्सवाद वगैरे हो म्हणतात तसा हा मार्काधिष्ठित ही सगळी शिक्षण शिक्षण व्यवस्था शिक्षण संस्था मी परवाच आपल्या ह्याच्यामध्ये एक आले होते रामराम मंडळीमध्ये तरुण एकदम ऋषिकेश हो, exactly, exactly. <laughs> तर त्याला त्या मी तेच म्हटलं आपण सगळे परीक्षार्थी होत विद्यार्थी नाही एक्झॅक्टली एक्झॅक्टली तर त्यामुळे असं झालं की थोडस ते त्या ह्याच्यामध्ये मी मग इंजिनिअरिंग डिप्लोमा केला आणि मग पुढे इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये गेलो मग पहिली काही वर्ष प्रोडक्शन मॅन्युफॅक्चरिंग कारण आपण इंजिनिअर झालो तर मग आपल्याला नक्की बनवतात कशा गोष्टी हे कळलं पाहिजे त्यामुळे खरं म्हणजे ओरेशन चांगलं होतं माझी प्रेझेंटेबिलिटी चांगली होती तर माझं थर्मॅक्समध्ये जेव्हा कॅम्पसमध्ये सिलेक्शन झालं तेव्हा त्यांनी मला नंतर सांगितलं की खरं म्हणजे आम्ही तुझं सिलेक्शन हे सेल्स मार्केटिंगसाठी केलं <laughs> आहे तर मग बराच वाद झाला कारण मी म्हटलं नाही पण मला प्रोडक्शनमध्ये काम करायचं आहे <laughs> कारण मी जर इंजिनिअरिंग केलं असेल तर ही माझी ठाम समजूत आहे की काय आर एस खुर्मी म्हणजे थर्मोडायनॅमिक्स शिकलो गणितही शिकलो इकडे काय मशीन डिझाईन शिकलो पण हे सगळं पुढं करतात काय ह्याचं हे मला अप्लाइड मेकॅनिक शिकलो तर हे नक्की काय करतात व्यवहारात कसं वापरलं हां आणि मी कमीत कमी त्यांना सांगितलं आणि याच्यावर बऱ्याच मिटिंग झाल्या आणि शेवटी मग त्यांनी मान्य केलं आणि मग मी प्रोडक्शनमध्येच राहिलो पहिली ती पाच वर्ष आपण प्रोडक्शनमध्ये घालवायची असं मी ठरलं होतं मग तीन वर्ष मी दोन वर्ष थर्मॅक्समध्ये मोठी कंपनी होती मला लवकरच लक्षात आलं की आपल्याला जे साध्य करायचं आहे ते छोट्या कंपनीत जाऊन आपल्याला जास्त आवडेल म्हणजे खूप मोठ्या प्रोसेसेसमध्ये राहण्यापेक्षा म्हणून मग मी अगदी ठरवून ची चांगली चाललेली नोकरी सोडली त्याच्यावरही बरेच वादंग झाले पहिली गोष्ट मी डिप्लोमा करून डिग्रीला ॲडमिशन मिळत असताना घेतलेली आहे म्हणून वादंग होती पण मी विचार केला की पुस्तकात जर आपण रमतच नाही तर पुन्हा कशाला डिग्री तीन वर्ष घालवायची आणि मग मी स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये मे अशी एक त्यावेळा हे होती की आपल्यालाही काही एंटरप्रिनरशिप वगैरे करता येईल का हल्लीच्या भाषेत स्टार्टअप हा हल्लीच्या भाषेत स्टार्टअप त्यासाठी मी मुद्दाम दोघा आय आय टी एन्सनी चालू केलेली एक कंपनी मला समजली त्यांच्या कंपनीत मी पर्वती इंडस्ट्रीय इस्टेटमध्ये जे जे शहा आणि के एन रामसुबन असे दोघ जण आय आय टी एन आणि त्यांनी इम्पोर्ट इन्स्टिट्यूट मटेरियल हँडलिंग सिस्टीम्स इथे त्यांच्या स्वतःच्या डिझाईनची आणि पूर्ण पर्वती इंडस्ट्री मध्ये बनवलेली अशी ते करायचं तेव्हा ते रिव्हर्स इंजिनिअरिंगचं हे होत खूप बोलबाला होता तर मला खूप मला हे वाटलं म्हणजे अप्रूव वाटलं मग मी त्यांच्याकडे मी काम केलं तीन वर्ष अशी थोडीशी ती वाटचाल पुढे बरोबर मग अशी तू बोलताना आईच्या आरोग्याविषयी याचा थोडक्यात उल्लेख केलास पुढे तुझ्या मुलाला पण खूप चॅलेंजेस आरोग्याच्या बाबतीत आले आणि ते असतानाही तू तु, तुझे छंद जोपासायचा जो प्रयत्न केला तर ते तो प्रवास कसा होता म्हणजे मुलाला जे चॅलेंजेस आले आणि मुलाची तुझी जी, मुला हो, जी, हो, मुला जी, जी आवड होती ती पण एक विशेष होती हो, ज्याच्यासाठी तुला पुन्हा सोडून जायला लागलं तर ते थोडं आम्हाला सांगशील जरूर हो तो, हो, 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 आ, तो फार महत्वाचा मुद्दा आहे ऍक्च्युली आणि एका दृष्टीने आमच्या कौटुंबिक आयुष्याला त्यांनी एक पूर्ण वेगळं वळण लागलं म्हणजे आम्ही तिघचणं म्हणजे मी, मी बायको आणि मुलगा त्याच्या अकरावीच्या परीक्षेनंतर कोकणात गेलेलो होतो अशाच ट्रीपसाठी आणि दिवे आगारच्या बीचवर आमच्या असं लक्षात आलं की तो थोडासा तिरका चालतोय आणि तेव्हा आम्हाला कळेना की हा एकदम असा त्याचा झोक का जातोय त्याला कळत नव्हतं आपला झोक जातोय म्हणून आणि मग आम्ही तिकडनं त्याला विचारलं की अरे तुला बरं वाटत नाही आहे का तो म्हणा नाही काही प्रॉब्लेम नाही म्हटलं अरे तू थोडासा तिरका गेलास आत्ता नाही नाही मग आम्हाला वाटलं की वाळूत बाय मग तिकडनं परत येताना आम्ही ज्या ठिकाणी राहिलो होतो दोन दिवस तिथे परत येतानाही हा पुन्हा आपण बीचवरनं येताना असे छोट्या अरुंद कल्ल्या तर तिथे हा परत कंपाऊंडच्या बाजूला गेला एकदम आणि तारा होत्या बाजूला तर मी जाऊन धरलं एकदम त्याला की अरे तू पुन्हा तिरका गेलास आम्ही ताबडतोब त्या दिवशी निघालो रात्री आणि आलो परत मग तिने इथं आल्यानंतर दाखवलं तिच्या माहितीच्या त्याच्या आधी त्याचा थोडासा ॲक्सिडेंट झालेला होता तर आम्हाला वाटलं की त्याच्या पायाला काही लागलं असेल त्यामुळे त्याच्यामुळे तो जातोय पण नंतर इथे डॉक्टर भिंगारे मॅडम ज्या पुण्यातल्या पहिल्या ऑर्थोपेडिक सर्जन आहेत स्त्री सर्जन आहेत ऑर्थोपेडिक त्यांच्याकडे ट्रीटमेंटसाठी तो सहा महिन्यापूर्वी या नंतर गेला होता त्यांनी मात्र एका क्षणात ओळखलं की हा ब्रेनचा प्रॉब्लेम आहे हां त्यांनी त्याला थोडंसं सा चालायला सांगितलं आणि मग सूत्र बराबर हल्ली मग ते ताबडतोब काही तासाच्या त्याचा एम आर आय झाला अमुक तमुक झालं मग आताचं डॉक्टर आपटे फॅमिली फ्रेंड होते म्हणजे आईच्या बाबतीत जे झालं तसंच मुलाच्या बाबतीत बरोबर बावीस पंचवीस वर्षांनी घडलं आणि मुलाचा ट्युमर हा मात्र जो डिटेक्ट झाला तो अतिशय सिरियस होता म्हणजे आईपेक्षाही खूप सिरियस होता डॉक्टर आपटे सरांनी त्याचं हेरिटरी आहे का वगैरे त्याचा शोध घेतला रीत सर त्यांच्या ह्याच्यानी त्यावेळेला तरी ते नाही असं दिसलं पण एनिवे anyway, तो त्या विषयाला आपण जायला नको थोडक्यात ती एक इलेक्टिव इमर्जन्सी अशी ती होती त्यांच्यासाठी पण चोवीस तासाच्या आत त्यांनी त्याची सर्जरी केली म्हणजे त्यांचं सगळं शेड्यूल थोडंसं बाजूला डिस्टर्ब होऊन त्यांना ही सर्जरी करायला लागली आणि तो त्यांच्या जवळजवळ दहा तासाच्या सर्जरी बन नंतर तो आय सी यूत होता चार पाच दिवस आणि बाहेर आला आणि तो रिकव्हरी चांगली होती असं वाटलं आम्हाला बरोबर बड़ दोन दिवसात आयसीयूत बाहेर आले पहिल्या दोन दिवसातच त्याला मेनिंजायटीस झाला अरे बापरे आणि तो होतो म्हणजे बऱ्याच अंशी इन्फेक्शन हा म्हणजे मेनिंजायटिस म्हणजे मेंजू येणारी सूज, सूज आणि त्या जे फ्लुईड असतात त्याच्यामध्ये इन्फेक्शन होतं आणि एवढ्या मोठ्या सर्जरीमध्ये कारण त्याचा ट्युमरचा आकार हा साडेपाच सेंटीमीटर बाय साडेपाच सेंटीमीटर बाय सहा सेंटीमीटर oh. इतका मोठा ट्युमर होता आणि मेंदूत हो oh. एवढी जागा असते oh. हे सुद्धा आपल्याला माहित oh. exactly. नाही ती जागा ऍक्च्युली तो ट्युमर तयार करत जातो आणि कवटी मात्र तेवढीच राहते त्यामुळे असं होतं की त्याचा मेड्युल ऑबलॉम पूर्ण दाबला गेला होता आणि मग ती जी लक्षणं एकदम जी आली ती त्यामुळे असं तर एनिवे आपण पुढे जाऊ तर तुमचा जो प्रश्न होता की ह्याच्या पुढचं कसं काय झालं तर असं झालं की मग त्याची रिकव्हरी आणि मग आमचं दोघांचंही आयुष्य मी आणि पत्नीनी एवढंच ठरवलं की मी, मी एक वर्षावर मी काहीच नोकरी करू शकलो नाही कारण लक्ष पुष्कळ द्यायला लागायचं तो दोन महिने हॉस्पिटलमध्ये दो होता मग घरी आला मग आला तेव्हा तो आयुष्य परावलंबी परावलंबी म्हणायच्या तो नुकताच लहान मुलगा जसा चालायला लागतो तसा धरून धरून तो चालू शकत होता म्हणजे त्याला बॅलन्स नव्हता अजून तिथपासून सुरुवात करून मग पुढच्या सात आठ महिन्यामध्ये जिने आपले आपले उतरण्यापर्यंत म्हणजे जवळजवळ दहा महिने या प्रकाराला गेले त्याचे इतरही खूप प्रॉब्लेम असायचे या सगळ्यातनं बाहेर पडून मग तो एक वर्ष गेलं बारावीमध्ये मग तो जायला लागला क्लासला वगैरे जायला लागला माझेही अनेक हेल्थ प्रॉब्लेम्स होते माझ्या दोन्ही डोळ्यांची ऑपरेशन झाली कॅटरॅकची वगैरे वगैरे हो आणि माझ्याही मग माझा व्यवसाय मी केला सॉफ्टवेअर ट्रेनिंगचा आणि याचा तर त्याच्यामध्ये पाच सहा वर्ष बऱ्यापैकी मुंबईच्या याच्यामध्ये फारसे पैसे कधी मिळवले नाहीत त्यामुळे असं खूप ओढाताणीचं आयुष्य होतं सगळ्याच बाजूनी हा ओढाताणीचं <laughs> आयुष्य होतं हे सगळ्या होण्यापूर्वी मी एक साधारण दोन हजार पाचच्या शेवटापासून ते दोन हजार सातच्या शेवटापर्यंत माझ्या सा कंपनीमध्ये मी त्या त्या काळचं सत्यम महिंद्रा सत्यम त्याच्या थ्रू मी युरोपमध्ये होतो आणि तिथे मी सायक्लिंगला सुरुवात केली आणि तेव्हाही मला पाठ दुखण्याचे आणि याचे काही काय प्रॉब्लेम होते पण ते हळूहळू कमी झाले मग पुण्यात आल्यानंतर मी दोन हजार सात आठ नंतर मी फक्त सायकलच वापरायचो मग सुमुखच्या या ऑपरेशन नंतर सुद्धा मी थोडं थोडं सायकलिंग वाढवलं मग तरीसुद्धा फक्त देवआलंदी इतपतच ते असायचं ते शारीरिक तंदुरुस्ती राहावी एक्झॅक्ट exactly. येतो हेतू आणि माझ्या लक्षात आलं की ह्याचा उपयोग होतोय बरोबर माझ्या स्वतःचं अनेक वेळा प्रोफेशनल आयुष्यामध्ये आलेलं अपयश म्हणजे पैशाची ओढाताण आणि आपला आपल्यामुळे कुटुंबाला पाहिजे तसा आ, एक, 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 हा असं आपण देऊ शकत नाही याची मला एक हे होती आ, एक थोडीशी कायम असे अंगात म्हणजे मनामध्ये मा एक अशी हे असायची सल होतीच म्हणजे तर मग मी ठरवलं की आपण आपला फिटनेस हा असा असला पाहिजे आणि असं असतं की ब्रेन ट्युमर ही अशी गोष्ट की ती परत उद्भवू होऊ शकते तर तेव्हा मी ठरवलं की ओके याला काहीही किंवा घरातलं कोणाला काहीही झालं तरी मी खंबीर हा पाहिजे मला काहीही कामा नये आणि हे एकमेव ध्येय मी माझ्यासाठी ठेवलं त्याला अर्थातच बायकोचा जो क्रिएटिव्ह पुश होता तो सगळ्यात जास्त होता कारण घरी ती जास्त ती सगळं जास, जास बघत होती आणि मी नोकरी जरी एक वर्ष थांबवली पूर्ण बाहेरच्या सगळ्या गोष्टी मी बघायचो पण घरचं तीच सगळं करायची आणि पण सुमुखच जो कल हो ह्या एका विशिष्ट शास्त्राकडे हा 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 जो तो तुमच्या कसा लक्षात आला आणि तो तुम्ही निर्णय कसा घेतला हा तर त्याचं काय कसं झालं की त्याला सायन्सची खूप आवड होती त्याला मॅथ्स हे आवडायचं त्याच्यात त्यांनी जिनोमवर एक पुस्तक वाचलं होतं आणि त्यांनी म्हणून ठरवलं की मी जिनोम सायंटिस्ट होणार हा आणि कौतुकास्पदे म्हणजे तो जो आहे पहिल्यापासून तो खरं सांगायचं सा तर त्याच्या आईनी खूप प्रचंड मोठे त्याच्यावर संस्कार केलेले आहेत पहिल्यापासून आणि आश्चर्य वाटेल भारतामध्ये फक्त एका एकमेव कॉलेज गरवारे कॉलेज होतं इतक्या वर्षापासून की तिथे इंडस्ट्रीयल मायक्रोबायोलॉजी हा विषय होता मग पुढे मास्टर्स कशात करायचं तर त्यांनी ठरवलं मी ह्युमन जेनेटिक्समध्येच काम करणार आता आश्चर्य वाटेल डॉक्टर रामदास की ह्युमन जेनेटिक्सचा विषय भारतामध्ये फक्त चार पाच ठिकाणी आहे जिथे मास्टर्स लेवलचं काम आहे ताबडतोब आम्ही आमचं सगळं गोळा आवरलं आणि आम्ही ग्वाल्हेरला घर घेतलं त्याचं कारण असं की ह्या सगळ्या ह्याच्यातनं तो पुढे त्याचं हे होत असताना त्याचे डाएट कंट्रोल आणि या सगळ्या गोष्टी हे आईच बघू शकतो आईबाबांच्या आयाची गरज हा आई विशेष, विशेष कारण ती अगदी म्हणजे बरं ह्या सगळ्या टेकोरपणे औषध योजनामुळे त्याला काही युरिन स्टोन सारखे प्रॉब्लेम निर्माण झाले होते कारण इतकी प्रचंड औषधं त्यांनी घेतली दोन वर्ष या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी पढ़ हा तर थोडक्यात सांगायचं काय की मग तिथे मास्टर्स केलं त्याच्यासाठी तुम्ही ग्वाल्हेरला आम्ही ग्वाल्हेरला घर शिफ्ट केलं पण हा सगळा जो आपण काय म्हणू धाकाधाकीचा जो प्रवास आहे त्याच दरम्यान तुझं सायकलिंग ही सुरू ते असं झालं की आता आपण सायकलिंगकडे जर आलो तर मी जे म्हटलं की दोन हजार दहाचा जो एक प्रचंड मोठा इम्पॅक्ट आमच्या घरावर झाला घरावर अशासाठी की सगळ्यांवरच झाला तो म्हणजे आम्ही सगळेच मी आणि पत्नी आणि मुलगा विशेष तर म या सायकलिंगच्या याच्या असं झालं की आपण आपली तब्येत खणखणीत राहिलीच पाहिजे मला या बाबतीमध्ये म्हणजे मी स्वतःला असं सांगायचो नो no एक्सक्युजेस हिअर म्हणून मग मी हळूहळू सायकलिंग वाढत नेलं त्याचा मला उपयोग वाटायला लागला आणि मग मी जसं मग दोन हजार पंधरा साली आम्ही ग्वाल्हेरला गेलो मग मी चक्क एक सायकल लिहून ग्वाल्हेरला ठेवली आणि मग तिथून मी जिथं काही जाता येईल म्हणजे अगदी चंबलच्या खोऱ्यापर्यंत तिथल्या अनेक सुरस चमत्कारी साखे होती मी आपल्या ह्याच्यामध्ये सांगितलेले आहेत पण तिथली जी बटेश्वर टेम्पल्स म्हणून आठव्या शतकातली म्हणून जैन टेम्पल्स प्रसिद्ध आहेत की जिथे डाकूंचाच पूर्ण अड्डा असायचा आणि अगदी अलीकडे अलीकडे ती दोन हजार पाच सहा का दहा नंतर ती आपल्या शेवटचं ते डाकू एक्सपिरियन्स झाल्यानंतर ते आपल्या लोकांना मिळाली तर अशा अनेक गोष्टी मी पालथ्या घालायला सुरुवात केली बरोबर आणि त्या सायकलवरनं बघ तू मनाली लेहचा पण अपेक्षा आणि तर... मला त्याच्यात विशेष असं वाटतं की आजकाल असं झालंय की सायकल चालवणारे भरपूर आहेत हो पण त्या सायकल चालवणाऱ्या चा साठीच्या अटीच खूप झालेत मग ती मला सायकल अशीच पाहिजे बरोबर मला ते सामान हेच पाहिजे बर, मला मागा लावायच्या थैल्या अशाच पाहिजे तर हे सगळं टाळून तू करतो त्याच्याविषयी काहीतरी सांग कारण सायकल चालवणारे भरपूर आहेत आपल्या <laughs> बरोबर बरोबर अगदी मुद्दा म्हणजे ज्याला हल्ली मिनिमॅलिस्ट बरोबर बरोबर तर ती पण फॅशन झाले पण ते तू तत्व म्हणून करतो अगदी अगदी किंवा मॅनेजरियल भाषेमध्ये लेस इज मोर लेस इज मोर वर पुस्तकं आहेत आता आजोबा आणि आजी हे पूर्ण मिनिमलिस्ट त्याच्यामध्ये राहिले म्हणजे त्यांनी कधीही नोकरी केली नाही म्हणजे नूतन मराठी प्रशालेमध्ये हे बी ए ऑनर्स होते त्या काळचे पण <laughs> ग्रामसुधार योजना ही एकोणीशे सतरा साली आजोबांनी त्यांची जी काही एक योजना कागदावर तयार केली ती लोकमान्यांना सादर केली आणि लोकमान्यांना आवडली तर लोकमान्य एवढंच म्हणले त्यांना असं त्यांनी त्यांच्या लेखात आणि पुस्तक आईनी पुढे केलं आमच्या की पण हे सगळं करणार कोण तेव्हा ते लोकमान्यांच्या पाया पडले आणि म्हणले हे ठकार करणार असं म्हणून त्यांचा आशीर्वाद घेऊन ते आले म्हणजे ते जे हा संस्कार हा जीन्स मध्ये आपण म्हणतो बरोबर तर ते मिनिमलिस्ट आहे ना तर मला माझं पहिल्यापासून असंच आहे मला कधीही भपकेबाजी आमच्या घरात कधीच नव्हती परंतु आजूबाजूचे काही नातेवाईक श्रीमंत नातेवाईक श्रीमंत मित्रमंडळी मला कधीच त्या भपक्याविषयी आकर्षण आकर्षणही वाटलं नाही किंवा असं खूप असं आपण हुरळून जातो बऱ्याच वेळा मला कधी वाटलंच नाही किंबहुना कि मला असं दूरच जावं असं वाटायचं की नको हे नाही आहे आणि आता मी आजोबांना बघितलं पण नाही पण हे होतं म्हणजे हा नक्कीच एक वारसा असणार असं म्हणायला हरकत नाही तर मी जेव्हा सायकलिंग सुरू केलं तर जो परफेक्ट मुद्दा तुम्ही मांडलात की हल्लीचं असं झालेलं आहे म्हणजे हल्ली म्हणायला मी सुद्धा तसं सायकलिंग उशिरा सुरू केलं म्हणजे मी युरोपमध्ये असताना बेचाळीसाव्या वर्षी सायकल पुन्हा हातात धरली परत आल्यानंतर मी ठरवलं की तिचं साधीच सायकल मी गिअरची साधीच गियरची सा, सायकल सुद्धा त्यातल्या त्यात साधी असलेली गियरची पण घेतली नव्हती दोन हजार आठ ते दोन हजार पंधरापर्यंत मी शालकरी रुपये तीन हजार मुलाची सायकल घेतली तेव्हा पावणे तीन हजार रुपयाला घेतली आणि मी ती घेऊन देऊला गेलो होतो आणि त्यानंतर माया स्वतःसाठी साधी सायकल घेतली कारण मुलगाही रागवायचा म्हणजे माझी सायकल तू ताबडतो आता तू तुझी घे म्हणून वेगळी मग मी माझी सायकल एक घेतली मग ती एका एकदा कीर्तनाला गेलो तेव्हा भरतनाट्याच्या बाहेरनं ती नवीन सायकल चोरीला गेली वगैरे पण मी साधीच सायकल वापरली कारण मी म्हटलं कशाला गिअरची सायकल दहा हजार रुपये कशासाठी आणि मग मी जेव्हा ती साधी सायकल घेऊन जेव्हा पसरणी घाट चढलो अरे वा आणि चाळीस टक्के पसरणी घाट आम्ही चालतच चढलो हातात नढकलत कारण तेवढं आणि भर पावसात गेलो होतो त्या दिवशी मी ठरवलं की आपण गिअरच्या सायकलचा एक प्रयोग करायचा असं म्हणून घाबरत घाबरत मी एक दहा बारा हजार रुपये घेऊन गेलो आणि अकरा हजार रुपयाची एक साधी सायकल आणि गिअरची साधी सायकल त्यातल्या त्यात कमी यायची आणि मग मी प्रयोग सुरू केले पण मी एक मनाशी पक्क ठरवलं होतं एक असं पक्क ठरवलं की आपण फक्त सायकलिंग करतो असं व्हायला नाही पाहिजे मग ह्याच्यातनं आता मी काहीतरी संदेश द्यायला पाहिजे लोकांना मग मी असं ठरवलं की आता मी कॉर्पोरेटमध्ये बरंच काम केलं शेवटची काही वर्ष म्हणजे जी आता टेक महिंद्रात गेली महिंद्रा सत्यम किंवा त्या कालची सत्यम कॉम्प्युटर ही शेवटची माझी मोठी कंपनी ज्या मोठ्या कंपनीत मी काम केलं तर त्यामुळे कॉर्पोरेट जगताशी माझा अगदी फाईव्ह स्टार काय सेवन स्टार संबंध युरोपमध्ये सुद्धा दोन वर्षाच्या काळामध्ये आलेला होता पण मला त्याचंही फार आकर्ष दिस नव्हतं आणि युरोपमध्येही मी गिअरची सायकल वाप वापरली होती स्वतः पण सांगायची गोष्ट अशी की कमीत कमी साधनांनी हा जास्तीत जास्त येस yes, मी दोन ज्याला कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतात सीएसआर तसा मी स्वतःचा एक पर्सनल सीएसआर तयार केला हुँ. तो काय तर मी साध्यात साध्या पद्धतीने सायकलिंग करून इतर लोकांना त्याचा आनंद कसा घेता येतो किंवा तुमचा मानसिक स्ट्रेस कसा कमी होतो तुमच्या शारीरिक असलेल्या अनेक गोष्टी कशा कमी होतात हे जे मी आजार स्वतःवर प्रयोग केले होते मी स्वतः ब्रिथिंग डेव्हलप केलं म्हणजे याला आपण एक पथदर्शी हा एक्झॅक्टली exactly, exactly. पथदर्शी असा तो प्रयोग आहे हा आणि मला असं वाटलं की आपण फक्त सायकलिंग केलं आज वीस किलोमीटर गेलो परवा पन्नास केलं परवा शंभर तर मी किलोमीटरवर भर कधी ठेवला नाही लहानपणापासून मी कोलथरेवरनं मी बसनी चालू आहे किंवा गेलोय पण मी सायकलवर गेलो नाही मी कुठेतरी लोक अरुणाचलला जातात तिथं तुम्ही गेलेला आहात तेच तो जो एक आनंद असतो हां की मी आनंदीला पूर्वी पी एम टीने असेल पण मी असं सायकलने गेलो तर हा जो आनंद आहे ना हा फार मोठा आहे आणि हा स्फूर्तीदायक असतो म्हणून मी असं ठरवलं आणि मग मी थोडेसे लेख लिहिले मग मी एक हळूहळू जे फोटो मोबाईलवर काढायचो त्याचं मी युट्यूबवर क्लिप्स करायला सुरुवात केली आणि त्याच्यात एवढंच लिहायचो की हा छोट्या छोट्या क्षणातून मिळणारा आनंद आहे मित्रांनो हा तुम्हीसुद्धा मिळवू शकता मी काही फार मोठा माणूस नाही आहे मी आपलं सायकलिंग डेव्हलप केलं आणि मी जे केलं ते तुम्हालाही करता येईल तुम्ही एवढंच करायचं की रोज किमान एक ते दोन किलोमीटर सायकल चालवा सगळ्या होम डिलिव्हरीज बंद करा <laughs> दूध फळे भाजीपाल्यापासून आणि ह्याच्यावर पहिला लेख लिहिला बरोबर हा आ, तो बऱ्याच उशिरा छापला कोणी आणि तो इंग्रजीत लिहिल्यावर मग तो छापला मराठी कुठल्याही वृत्तपत्रांनी तो छापला नाही त्या काळात अजून एवढं सायकलिंग फार ह्याच्यात गेलेलं नव्हतं हो पण मी एवढाच संदेश दिला की तुम्ही सायकलिंग म्हणून सायकलिंग कशाला विचार करताय आणि तेव्हा माझ्या एक लक्षात झाली की काही मंडळी ज्यांच्याकडे पैसे आहेत म्हणजे पैसे असण्याची माझं काही हे नाहीये पैसे असावेत ती साधन शुचित्व पाहिजेच पण मग त्याचा सतत दाखवणं एक शो ऑफ दर्शन हा शो आणि मग ते विशिष्ट कपडे मी आतापर्यंत कधीही कुठलेही विशिष्ट कपडे सुद्धा सायकलिंग साठी घेतले नाहीत म्हणजे तुम्ही पॅनियर बॅगचा वगैरे उल्लेख केला ते मी घेतलं नाही तर हा एक हे घेतला पुढे जेव्हा मी मुलगा त्याचं एम एस सी करून आम्ही पुण्यात परत आलो मग त्यांनी पी एच डीच्या ऑल इंडिया चा परीक्षा दिल्या तिथे बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स बिट्स पिलानी पिलानी म्हणजे आय आय टीच्याही वर्त समजतात त्या बिट्स पिलानीच्या परीक्षेमध्ये तो ऑल इंडिया फार वरच्या रँकवर होता आणि इंटरव्ह्यू मध्ये तो दुसरा आला कारण त्यांचा इंटरव्ह्यू हा जास्त स्ट्रॉंग असतो मी त्याला म्हटलं की आईज क्लोज कारण त्याला आणखीनही दोन ठिकाणी व्ही आय टी वेल्लोरला सुद्धा मिळाली होती, होती। पण बिट्स पिलानी ह्याचं जे जगभर जी त्याची एक हे आहे आणि प्युअर सायन्स माझ्या वडिलांनी ज्या काळात कॉम्प्युटर नव्हते कार्ड पंचिंग करायचे कुठे टीआयआर मध्ये जाऊन हा कार्ड पंचिंगच्या कॉम्प्युटरवर जाऊन माझ्या वडिलांनी मॅथमॅटिकल मॉडेल्स तयार केलेली होती डॅम्स पिल्वेज आणि बेडची <laughs> हा पण त्याचा कोणी दखल सुद्धा घेतलेली फारशी नव्हती त्या काळामध्ये <laughs> हा की अर्थातच मग आम्ही पिलांनी सायकलिंगवर पीएचडी सुरू केला आणि मग एक सायकल हा मग एक सायकल हा म्हणजे दिल्लीच्याच लेवलवर पिलांनी पिलानी बऱ्याच लोकांना माहिती नसते म्हणून सांगतो हे जयपूरच्या उत्तरेला अडीचशे किलोमीटर आहे म्हणजे दिल्लीवर आपण नकाशावर जर एक आडवी फुटपट्टी ठेवली तर दिल्लीपासून एक अडीचशे किलोमीटर पश्चिम हा पण राजस्थान राज्याच्या एकदम उत्तर पूर्व साईडला आहे म्हणजे हरियाणा बॉर्डर आम्हाला पंचवीस किलोमीटर म्हणजे झालं मग आज उठले कुठे दिल्लीला जाऊन आले आज उठले कुठे एकदा चंदीगडला गेले आणि मग मी ठरवलं आणि हे सगळं सोलो बरोबर कारण त्याचं कारण असं होतं की मी कुठेतरी शब्दम बॅगमध्ये काहीतरी टाकून जायचो म्हणजे लोकांनी जरा विचित्रच वाढायचं ना की सामान्या हे असलं काहीतरी कुठलं तरी बॅग लाव मला लोक म्हणायचे की एवढं तुम्ही सायकलिंगला जाता मग धड बॅग तरी लाव म्हटलं नाही सामान्यातलं सामान्य व्यक्तीला सुद्धा माझं हे रूप बघून असं वाटलं पाहिजे की अरे मी आपल्याला कसं करू शकतो कारण हल्ली काय होतं डॉक्टर रामदास तुम्ही बघितलं असेल तुम्ही जो एक मुद्दा मांडलात तसं होतं मला बऱ्याच लोकांनी नंतर सांगितलं हो आम्हाला पण वाटतं बरं का पण सायकल घ्यायला गेलं ती दुकानदारही हजारच्या खालची सायकलच दाखवत नाही आता पण पंचवीसच आता तर आणखी पॅन्डेमिक नंतर आता जी पंचवीसला मिळायची ती आता पस्तीस आणि चाळीस झालेली आहे तर यामुळे ना लोक बिचकतात नवीन माणसं सायकलिंग त्यांना असं सा वाटतं की सायकलिंग हा आता फक्त श्रीमंतांचा खेळ झालेला आहे बरं एकीकडे मग काय होतं की हे स्पर्धात्मक गोष्टी आहेत म्हणजे थोडं सोशल मीडियाचं जर आपण बघितलं तर त्याची अत्यंत निगेटिव्ह बाजू अशी आहे की सर्व मंडळी फक्त मी हे केलं मी ही स्पर्धा रिक्षा हा आणि किती किलोमीटर किती वेळात केले मला खूप लोक विचारतात मग तुम्हाला वेळ किती लागला म्हटलं हे बघा मी अमुक किलोमीटर किती वेळात गेलो याच्याशी माझा संबंध नसतो पण मी बीट्स पिलानीला उठून ठरवून एक दिवस बायकोच्या बऱ्याचशा शिव्या खाऊन आणि बरोबर होत्या म्हणजे तिच्या तिचं कन्सर्न जे पहिल्यापासून बरोबर होते पण मी ठरवलं की आपण आता मनाली पर्यंत काय लेहपर्यंत जायचं मी एकूण सहा रात्री प्रवास केला पाच रात्री आणि सहा दिवस असा माझा सुमारे पावणे सातशे सातशे किलोमीटरचा सा प्रवास होता पहिली ती माझी मोठी अशी साधेपणे म्हणजे शबनम बॅग अडकवले आहेत सायकलचा पंप आणि पंक्चर किट फक्त बरोबर आहे असा तो प्रवास होता एकही पाण्याची बाटली विकत घेतली नाही दोन रात्री मी गुरुद्वारामध्ये झोपलो पण गुरुद्वारात झोपायला मिळतं म्हणून झोपलो नाही तर मला आपल्या सर्व मंदिर मध्ये मला गुरुद्वारा हा सगळ्यात जास्त भावतो तर असं सगळं मी केलं आणि मग मी त्याच्यावरही लेख लिहिले आणि म्हणजे हे मी सगळ्यांना सांगू इच्छितो की सायकलिंग हा श्रीमंतांचा खेळ एका बाजूला आहे परंतु मी एक उदाहरण देऊ इच्छितो की सांगलीचे परांजपे काका आहेत आणि असे अनेक काका लोक का आहेत सांगलीचे परांजपे काका हे आ, त्या, त्या तुमचा जो अखिल भारतीय जो म्हणजे संघाचीच एक ब्रँच आहे ती मी आता त्याचं नाव विसरतोय ज्येष्ठ नागरिक संघाचे ते अनेक वर्ष अध्यक्ष होते आणि ती व्यक्ती परांस ह्याही पेक्षा साध्या पद्धतीने म्हणजे साधी सायकल सायकल घेऊन भारतभर संपूर्ण सांगली नेपाल हो। हो। ते नेपाळ त्यांनी तीन वेळ वय वर्ष पंच्याहत्तर हा नाही आणि ब्याऐंशीव्या वर्षी ते डोंबिवलीच्या आणि ठाण्याच्या सायकल मित्र संमेलनाला ते सांगली ते डोंबिवली सांगली असे आलेले असे आदर्श आहेत आज आपल्यासोबत आनंद ठकार गप्पा मारायला आले होते त्यांच्या स्वभावाच्या विविध पैलू आपण सगळ्यांनी ऐकलेत मला वाटतं प्रतिकूल परिस्थितीमध्ये माणूस आपल्या जीवनामध्ये आनंद कसा मिळवू शकतो याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या आनंद ठकार आहेत मी त्यांना रामराम मंडळी तर्फे धन्यवाद देतो आणि त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद डॉक्टर रामदास सर तुम्ही मला या ठिकाणी आमंत्रित केलं आणि इतका छान हा श्राव्य संवाद तुम्ही घडवलात तुमचे आधीचे दहा पण मी ऐकलेले आहेत पण मला असं वाटलं नाही की आपल्यालाही म्हणला कब आहे का पण तो तुम्ही खरं म्हणजे दोन वर्षापासून तुम्ही मला म्हणतायत पण ह्या सगळ्या पॅन्डेमिकमध्ये yes. ते जमलं नाही तेव्हा पुन्हा पुन्हा धन्यवाद या स्टुडिओच्या तुमच्या कलिक्सचे आणि एक मला सगळ्यांना सांगावं असं वाटतं तुमच्या ह्या सगळ्या क्रिएटिव्ह प्रयोगाबद्दल की तुम्ही अत्यंत प्रोफेशनल पद्धतीने म्हणजे तुम्ही स्वतः हे इन्व्हेस्ट करता याच्यासाठी पण अतिशय प्रोफेशनल पद्धतीने तुम्ही हे करून तुम्ही हे काही नवीन आपण कुठली माध्यमं सांगितली ती आपण सांगावी इथे की हा आपला हा जो पॉडकास्ट आहे तो स्पॉटीफायवर उपलब्ध आहे नंतर अँकरवर हो आहे गुगल पॉडकास्ट वर आहे ओके आणि स्टोरी टेल वर आहे आणि स्टोरी टेलच्या मेंबर्सना फक्त ऐकता येईल परंतु इतर जे तीन तुम्ही सांगितले ते मोफत आहे स्पॉटीफाय आणि अँकर आणि गुगल, गुगल पॉडकास्ट त्या ठिकाणी तो युट्यूब सारखाच तो मोफत आहे युट्यूब हे फक्त तुम्ही म्हणालात तसंही फक्त व्हिडीओचं चॅनल आहे पण तुमचं जे आहे ही सगळी ऑडिशन आहे बरोबर तेव्हा पुन्हा आपल्याला सुद्धा धन्यवाद धन्यवाद